हरिओम, मी दिनकर सिंह बाळू गांधी, सोनुलेपैकी चिंचेवाडी उपासना केंद्र, तालुका शावडी, जिल्हा कोल्हापूर. ही साईडलाच आमचं शेत आहे. तर ह्या शेतात मी आडसाल लागण केली होती. त्या लागणीमध्ये आम्ही भुईमुग आणि मिरचीचं पीक घेतलं होतं, आंतरपीक. मिरचीचं काय आलं, ह्या दिवसात जरासे मिरचीला कीड पडल्यामुळे आम्ही त्यावर किडीचं औषध आणि टॉनिक मारायचं ठरवलं. आणि चुकून माझ्या हातातून म्हणजे तणनाशक जी पावडर जी असते नाचण्यावर मारायची, ती मी त्या पंपात टाकले होते. आणि गंमत अशी झाली की मी जवळजवळ निम्मं क्षेत्र मारत आलो पंपाने, आणि मला एकदम लक्षात आलं की आपण चुकून तणनाशक पावडर टाकलेलं आहे. मी तातडीने एकदम फोन केला नांदगावमध्ये कृषी बी बियाणंवालं खत दुकान एक यशोधन म्हणून, त्याला फोन केला. असं असं झालं आहे म्हणलो माझ्याकडनं, तर मिरचीला काय होईल का? तर म्हणला मिरची हे नाजूक पीक आणि मिरची जाणार म्हणले. बघा म्हणले ते एका दिवसात काय होते, दुसऱ्या दिवशी म्हणले बघूया काहीतरी औषध देऊन. अचानक मला आठवलं, असा एक माझ्या बाबतीत एक किस्सा घडला होता. मी कामावरनं ज्या टायमाला पुण्यावरनं आलो, संध्याकाळची वेळ होती रात्रीची, नांदगावात थांबलो होतो, कोणी नव्हतं. आणि गंमत म्हणजे माझ्या पुढे एक दोन व्यक्ती आल्या गाडी घेऊन मोटरसायकल. मला म्हटलं तुम्ही सोनूला जाणार नका, तर होय म्हणलो. मी काय म्हणजे बापूंचं नाव घेत होतो दोन, त्यावेळेला बरोबर नेमके ते आलेत. गाडीवर बसलो, नांदगाव सोडून आम्ही पुढे आलो, केकतीपाशी आलो चढाला. त्या चढाला आल्यानंतर गंमत काय झाली की त्यांचा एक विषय चालू होता, आणि ते विषय चालू असा होता की त्यांच्यातला सत्संगमधला एक जणांच्या लावण हे झालेल्या असत्या, पावसाच्या पाण्यानं कुजलेल्या असत्या. तर मुलगा काय म्हणतो की वडिलांनी की आपण हे सगळं काढून नवीन परत करूया, तर वडील हे काय म्हणतात, नाही म्हणतात, आणि म्हणतात उदी आणून हे करतात, फेकळतात, आणि एक 8-10 दिवसांनी त्यांच्या परत उसाला कोंब येतात. घरात आल्यानंतर मला त्यांनी दारात सोडला, म्हणले तर आम्ही सोनूला वरती निघालो आहे पाहुण्यांच्याकडे. तर मी विचार मनात एक विचारून गेला, घरात गेलो, बापूंच्या पाया पडलो, उदी घेतली आणि परत येऊन शेतात मिरचीवर मी उदी फेकळली बापूंचं नाव घेऊन. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ती मिरची एकही माझी हे झाली नाही, बरोबर मिरची आम्ही ओली मिरची खाऊन 17 किलो आम्हाला आमचे वाळून मिरची आम्हाला 17 किलो झाली. हा आहे माझा दुसरा अनुभव. हरिओम, श्रीराम, अंबाजी.